नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. उरण व्यापारी असोसिएशन आणि महेश पालदी मित्रमंडळाच्या वतीने उरणमधील तेरापंथ हॉल वाणियाळी येथे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तथा आमदार महेश पालदी यांच्या मार्गदर्शनाखाली दीपावली मिलन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनी उपस्थित राहून आमदार महेश पालदी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार महेश पालदी, भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, माजी उपनगराध्यक्ष जयबीन कोळी, उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, माजी नगरसेवक राजू ठाकूर, युवा अध्यक्ष निलेश पाटील, मनन पटेल, तनसुख जैन, उरण व्यापारी असोसिएशनचे हितेश शाह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नागोठणे पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी करत मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला ताब्यात घेतले आहे. नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुकळी येथील जोशी वडेवाले हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या चाळीतील रूममधील उघड्या खिडकीवाटे प्रवेश करून अज्ञात चोरट्याने रेडमी 11 प्राईम तसेच टेक्ना स्पार्क कंपनी आणि सॅमसंग कंपनीचा M11 असे 48,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल चोरून नेले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि सायबर सेलच्या मदतीने जलदगतीने तपास करून आरोपीला अटक करून चोरून नेलेले सर्व मोबाईल हस्तगत केले आहेत. खालापूर तालुक्यातील चौक येथील इर्शाळगड दुर्घटनेत आपत्कालीन परिस्थितीत खालापूर प्रशासनाच्या वतीने सर्व स्टाफ आणि बचाव पथकाच्या सहाय्याने 72 तासांमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करत अनेक जीवांना जीवदान दिले. या कार्याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत खालापूरचे तहसीलदार आयुक्त तांबोळी तसेच प्रशासनाचे कौतुक केले आहे. त्यानुसार तहसीलदारांना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी इर्शाळवाडी पुनर्वसनास्थळी भेट देत प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचे कौतुक केले. यावेळी प्रशासनाच्या वतीने इर्शाळगड पुनर्वसन वस्तीत दिवाळी फराळ आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमावेळी आमदार महेंद्र थोरवे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खोपोली येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत मिश्रीलाल विश्वकर्मा हे 50,000 रुपये काढण्यासाठी गेले होते. यावेळी काउंटरच्या आत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 50,000 रुपये विश्वकर्मा यांच्या हातात दिले. विश्वकर्मा पेमेंट काउंटरवर आपले पेमेंट बरोबर आहेत का हे मोजत होते. त्यावेळी एका अज्ञात ग्राहक तिथे आला आणि तो म्हणाला, भाई साहब एक नोट खराब है उसे बाहेर निकाल दो. तेव्हा विश्वकर्मा त्याला म्हणाले, आप मुझे मत सिखाओ. तरी पण त्यांनी त्यांचे पेमेंट हातात घेतले आणि त्याच वेळेला त्याचा दुसरा मित्र ग्राहक बनून मागे उभा होता. त्यांनी विश्वकर्मा यांना मागून हात लावला, लक्ष विचलित केले. त्यामुळे विश्वकर्मा यांनी मागे वळून पाहिले आणि त्याचवेळी बाजूला असलेल्या व्यक्तीने हातातील बंडलमधील काही रक्कम घेऊन बाहेर निघाला आणि मागे उभे असलेल्या व्यक्तीसुद्धा मागे पळाला. विश्वकर्मा यांनी 2 वेळा पेमेंट मोजले असता त्यात 14,500 कमी निघाले. दरम्यान या घटनेबाबत CCTV कॅमेऱ्यात पाहिले संपूर्ण चित्र समोर आले. याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. खालापूर तालुक्यातील पाताळगंगा परिसरात अनेक कारखाने असून या कारखाने वाहनांची रेलचेल सातत्याने असल्याने या ठिकाणी काँक्रीटीकरण करण्यात आले होते. मात्र काही ठिकाणी खड्डे पडल्यामुळे तात्पुरती डागडुजी म्हणून पेवर ब्लॉक बसवण्यात आले. मात्र वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पेवर ब्लॉक विखुरले गेले असून अपघातांची समस्या गंभीर बनत आहे. त्यामुळे या ठिकाणी योग्य रीतीने काँक्रीटीकरण करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या मार्गावर मागील 3 आठवड्यांमध्ये अपघात होत असून काहींना गंभीर दुखापत झाली असून काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रस्ता खराब झाला की याकडे दुर्लक्ष केले जाते. काही वेळा आपली वेळ काढावी यासाठी खड्डे किंवा पेवर ब्लॉकसारखा वापर करून खड्डे भरले जाते. परिणामी हेच खड्डे अपघातांचे केंद्रबिंदू बनत आहे. पाताळगंगा परिसरात मोठ्या प्रमाणात कारखाने असल्याने येथे रस्त्यावरून कामगारांसह कारखान्यातील अवजड वाहतूकही मोठ्या प्रमाणात सातत्याने होत असते. त्यामुळे खड्ड्यांवर टाकण्यात आलेले पेवर ब्लॉक विखुरलेले आहेत. मुंबईचे ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम सज्ज झाले विश्वचषकाच्या पहिल्या सेमीफायनलसाठी. या सामन्यात यजमान टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. विश्वचषकाच्या साखळीत धर्मशालामध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला 4 विकेट्सनी हरवले, पण म्हणून न्यूझीलंडच्या आव्हानाला कमी लेखता येणार नाही, कारण केन विलियम्सच्या न्यूझीलंड संघात कमालीची गुणवत्ता आहे. याच न्यूझीलंडने 2019 सालच्या विश्वचषकात टीम इंडियाला हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळे त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी रोहित शर्माच्या भारतीय क्रिकेट संघाला आज वानखेडे स्टेडियमवर मिळणार आहे.
टीम इंडियाने विश्वचषकाच्या साखळीत 9 पैकी 9 सामने जिंकून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर आपली ताकद दाखवून दिली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सध्या देशात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. मुंबई, ठाणेसह पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्राच्या विभागानुसार दक्षिण पूर्व बंगाल उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात पावसाचा नवा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अग्नेय द्वीप कल्पात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीसह गोव्यातही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 5 दिवसात हवामान आणखी बदलणार आहे. कर्ज मंजूर करण्यासाठी तब्बल 90,000 रुपये उकळण्याचा प्रकार कळंबोलीमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळंबोली सेक्टर 3E येथील गणेश गोपाळ राई यांना मुलीच्या बी फार्म प्रवेशासाठी 1,75,000 रुपये शुल्क भरायचे होते. त्यासाठी काही रक्कम कर्जाद्वारे भरण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. या दरम्यान फेसबुकवर त्यांना धनी फायनान्स नावाच्या ॲप्लिकेशनची माहिती मिळाली. 2 तासात कर्ज मिळेल अशी जाहिरात असल्याने त्यांनी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यात स्वतःची माहिती भरली. त्यानंतर त्यांना धनी फायनान्समधून कॉल आला. विविध कारणे सांगून 90,000 रुपये त्यांच्याकडून घेतले. त्यानंतर आगाऊ म्हणून 17,030 भरायचे होते. तुम्ही 17,100 रुपये भरल्याने सिस्टीम घेत नाही, त्यामुळे पुन्हा 17,030 रुपये भरा असे समोरच्या व्यक्तीकडून सांगण्यात आले. त्यावेळी पैसे नसल्याने भरलेले पैसे परत करण्यास सांगितले असता रिफंडसाठी 7,250 रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तक्रार दाखल केली.